संपूर्ण रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. त्यासोबतच गणपतीच्या कारखान्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे कारखानदार हवालदिल झाले आहेत. संपूर्ण रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार अतिवृष्टी सुरू झाली आहे. संपूर्ण कोकणात पावसाचा जोर वाढलाय. 2 दिवसांपासून रायगड जिल्ह्यात पावसानं जोर धरला असून बहुतांश नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. नदी काठावरील जनजीवन विस्कळीत झालं असून पूरपरिस्थितीमुळे भीतीचं वातावरण पसरलंय. जोहे तांबडशेत रस्ता पाण्याखाली गेल्यानं 4 ते 5 गावातील संपर्क तुटलेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील जिते गावात पाणी शिरलेलं पाहायला मिळत आहे. पेण गावातील गणपती कारखान्यात पुराचं पाणी शिरल्यानं गणपती कारखाने मालकांचं नुकसान झालंय. पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं अगोदरच नदी काठावरील गावांना सतर्क केलं होतं, त्यामुळं जीवितहानी मात्र झालेली नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.